नमस्कार मी जयश्री माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत तर आज आपण बनवणार संपूर्ण जेवणाचं ताट अगदी शुद्ध आणि सात्विक अस्सल मराठ मोळी असं आपण इथं सगळं जेवण बनवणार आहे तर इथं मी बिना कांदा लसूण विरहित हे सगळं जेवण बनवणार आहे तर आपण ह्या थाळीमध्ये डाळ भात फरसबीची भाजी प्रसादाचा शिरा पोळी आणि तळणीमध्ये इथं मी मिरचींची भजी केलेली आहे आणि उडीदाचे पापड आणि कोशिंबीर तर आता हे सगळं जेवण अगदी सात्विक आणि शुद्ध असे बनवणार आहेत तर हे जेवण तुम्ही उपास सोडवायला बनवू शकतात किंवा देवाला नैवेद्य देण्यासाठी देखील तुम्ही इथं बनवू शकतात तर सुरू करूया आपण रेसिपीला त्याच्यासाठी इथं मी आधी भाजी बनवून घेणार आहे तर इथं मी दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल देखील इथं गरम झालेलं आहे त्याच्यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि हे छान सगळं फुललं की आता आपण याच्यात टोमॅटो टाकून घेणार आहेत आणि ते सगळं आपण मस्त तेलात छान परतून घेणार तर इथं मी सात आठ कढीपत्त्याची पानं तर इथं टोमॅटो थोडे मऊ पडले की आता आपण याच्यात मसाले टाकून घेणार तर मसाल्यामध्ये इथं मी मिरची घेतलेली आहे आणि अर्धा चमचा धना पावडर आणि चिमूटभरी इथं मी हळद घातलेली आणि आता हे सगळं मसाले आपण तेलात परतून घेणार आहेत तर इथं मसाले देखील छान परतले गेलेले आहेत आता आपण याच्यात तर इथं मी फरसबी घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम फरसबी घेतलेली आहे आणि निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे ते आता आपण याच्यात मिक्स करून घेणार तर ह्याला श्रावणी घेवडा देखील म्हणतात तर इथं मी आता चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि सगळे व्यवस्थित सगळ्या भाजीत मिक्स करून घेणार आता आपण ह्या भाजीची सात ते आठ मिनटासाठी छान वाप काढून घेणार आहे तर ह्या भाजीला फक्त आपण वाफेवरच शिजवून घेणारे पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहेत तर भाजी शिजते तोपर्यंत इथं आपण भजींची तयारी करून घेणार आहेत तर इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत तर अगदी कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत आणि त्या आता आपण मिरच्यांचे एक मिरचीचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यांना मधोमध असे मी चिरा मारून घेणार आहे त्याचेसुद्धा मी इथं दोन तुकडे करून घेणार आहे तर ह्याच पद्धतीने सगळे मिरचे मी इथं चिरून घेतलेले आहेत आणि त्याला आता आपण मीठ लावून घेणार आहे तर मिठाने मिरचीचा तिखटपणा कमी देखील येतो आणि मिरचीसुद्धा अडणी राहत नाही तर इथं मी आता एका बाऊलमध्ये एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात ते इथं मी अर्धा चमचा ओवा चवीपुरतं मीठ आणि आता हे पीठ आता आपण मिक्स करून घेणार आहेत तर इथं आपल्याला जसं पाणी लागेल तसं पाण्याचा वापर करायचा आहे अगदी घट्टहीने आणि अगदी पातळहीने अगदी मस्त आपल्याला पीठ इथं तयार करून घ्यायचं आहे आणि इथं आपलं पीठ देखील छान तयार झालेलं आहे अगदी मस्तच आता आपण हे बाजूला ठेवून देणार आहेत तर इथं भाजी आपली भाजीसुद्धा इथं छान शिजवून झालेली आहे त्याच्यात इथं मी तीन मोठे चमचे इथं शेंगदाण्याचं कूट टाकून घेते तर मी शेंगदाण्याचं कूट इथं जाडसर घेतलेलं आहे आणि ते सुद्धा सगळ्या भाजीत व्यवस्थित मिक्स करून घेणारे आणि अर्ध्या मिनटासाठी आता ही भाजी आपण असंच झाकण न ठेवता शिजवून घेणार आहेत आणि वरून थोडीशी आणि आता ही भाजी झालेली तयार तर ह्या भाजीला मी अधूनमधून दोन वेळ दोन वेळेस इथं मी मिक्स करून घेतली होती छान म्हणजे व्यवस्थित सगळ्या बाजूने शिजून होईल तर भाजी झाली तयार आता, आता आपण वरण बनवून घेणार आहेत त्याच्यासाठी मी इथं दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आणि ते छान तडतडलं की आता आपण याच्यात दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेणार आहेत आणि याच्यात इथं मी आता एक बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो आणि कढीपत्त्याची पानं आणि हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार तेलात ते छान परतून सुद्धा घेणार आणि कढीपत्त्याची पानं तरी इथं छान मस्त सगळं व्यवस्थित परतून झालेलं आहे आता आपण याच्यात तरी डाळ टाकून घेणार आहे तर मी इथं आधीच डाळ शिजवून घेतलेली आहे आणि ती आता आपण याच्यात टाकून घेणार तरी इथं मी सगळी डाळ व्यवस्थित टाकून घेणार आहे आणि आता इथं मी थोडंसं मला घट्ट वाटतंय वरण तर मी इथं अर्धा ग्लास पाणी अजून टाकून घेणार आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर चवीपुरतं मीठ आणि आता आपण याची एक उकडी काढायची आणि छान उकडी आली की आपलं वरण मस्त तयार होईल तर इथं वरणाला छान उकडी आलेली आहे आता आपण याच्यात थोडीशी कोथंबीर टाकून घेणार आहेत आणि दोन ते तीन मिनटं आपणच उकडी काढून घेणार आणि इथं वरण देखील आपलं तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहेत आता इथं आपण प्रसादाचा शिरा बनवून घेणार आहे त्याच्यासाठी मी इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे आणि त्याच वाटीने अडीच वाटी इथं मी पाणी टाकून घेते आणि पाणी छान गरम करून घ्यायचं आहे आणि पाणी गरम झालेलं आहे आता आपण इथं कढईत अर्धी वाटी तूप टाकून घेणार आणि तूप छान गरम झालं की मग आपल्याला इथं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर इथं मी तर इथं मी दुधाऐवजी इथं पाण्याचा वापर करणारे आणि तरी देखील आपला शिरा अगदी स्वादिष्ट आणि मौलुसलुषित असा तयार होतो तर इथं मी गॅसची फ्लेम मंदच ठेवलेली आहे आणि मंद आचेवरच आपल्याला हे पीठ तुपात छान मस्त भाजून घ्यायचं आहे तर इथं ह्या पिठाला भाजायला आपल्याला चार ते पाच मिनटं आरामात लागतील आणि मंद गॅसवरच हे पीठ छान मस्त इथं भाजून घ्यायचं आहे तरी इथं अजिबातसुद्धा घाई गडबड करायची नाही आहे तर गॅस मोठा करून आपण जर पीठ भाजलं तर ते बाहेरून झडतं आणि आतून कच्चं राहतं तर त्याच्याने चव देखील बदलते आणि ते शिरा खाताना आपल्याला टाळूला देखील चिकटलं जातं त्याच्यामुळं अगदी मस्त मंद आचेवरच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे तरी इथं आपलं पीठ आणि मस्त भाजून होतं आहे तर इथं ह्या पद्धतीचं आपलं पीठ छान मस्त भाजून झालेलं आहे तर इथं पिठाने छान मस्त तूप सोडलेलं आहे आणि ह्याच पद्धतीचं आपल्याला पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर त्याच्यात इथं मी आता ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये मी इथं काजू बदाम आणि मनुखे घेतलेले आहेत तर इथं मी ड्रायफ्रूटसुद्धा ह्याच पिठात छान मस्त भाजून घेणार आहे तर इथं मनुखे पाहू शकताल तुम्ही मनुखे छान मस्त फुलून झालेले आहेत तर आता आपण याच्यात साखर टाकून घेणार आहे तर इथं मी ज्या वाटीने पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने इथं मी पाऊन वाटी साखर घालणार आहे आणि आता याच्यात आपण गरम केलेलं पाणी टाकून घेणार आणि अगदी मस्त आपल्याला सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मी पाणी टाकायच्या अगोदरच साखर टाकून घेतलेली आहे म्हणजे पाणी आपण जेव्हा टाकत असणार लगेच आपली साखर पटकन विरघडली जाते तर इथं आपला शिरा देखील छान मस्त मऊसूत असा तयार झालेला आहे आता आपण याच्यात विलायची पावडर टाकून घेणार तर इथं मी अर्धा चमचा इथं विलायची पावडर टाकून घेतलेली आहे आणि आता सगळ्या शिरात व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि आता इथं मी गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे आणि आता आपला मस्त शिरा झालेला आहे तयार तर इथं आपल्या शिऱ्याला कलर देखील छान सुरेख आलेला आहे ना अगदी मस्त सुगंध देखील सुटलेला आहे आता आपण इथं मिरचींची भजी तयार करून घेणार आहेत तर त्याच्यासाठी इथं मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल देखील छान गरम झालेलं आहे आता आपण मिरची आता आपण तेलात सोडून घेणार आहेत तर ह्या पद्धतीने आपण मिरच्या तेलात सोडून घेणार आहेत तर इथं मी अगदी कमी तिखटवाली मिरची घेतलेली आहे आणि आता एका बाजूने छान मिरच्या तळल्या गेलेल्या आहेत आता आपण दुसऱ्या बाजूने देखील याच पद्धतीने तळून घेणार आहेत तर इथं आपल्या मस्त मिरच्या छान तेलात तळून झालेल्या आहेत आता आपण मिरचींना काढून घेणार आहेत आणि ह्याच प्रकारे सगळ्या मिरच्या इथं मी तळून घेते तर इथं मी ह्याच पद्धतीने भात आणि पोळी आणि कोशिंबीर देखील बनवून घेतलेली आहे तर इथं आपले सगळं संपूर्ण जेवण इथं बिना कांदा लसूण विरहित अशी आपली इथं थाळी झालेली आहे तयार तर तुम्हीसुद्धा बनवा ह्या उपासाला किंवा श्रावण महिन्यात ह्या पद्धतीची थाळी तर उपास सोडण्यासाठी आपल्याला अगदी शुद्ध आणि सात्विक असं जेवण संपूर्ण इथं तयार झालेलं आहे तर इथं आपली कमीत कमी साहित्यात झटपट अशी थाळी तयार झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी तर कमेंट करून नक्कीच कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद